आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मूर्ती, घरात कोणी आलं होतं का? नाही, कोणी नाही आलं. ठीक आहे. बर, तू झोपायचं सोडून इथे का बसलाय? झोप येत नाही. तू बऱ्याचदा संध्याबद्दल सांगूनही तुझं काहीच ऐकून न घेता तुला चुकीचा समजत राहिलो. सॉरी गंगा. आता तरी कळलं ना तुला, बस झालं. हे सगळं सोड मोती, झालेल्या गोष्टींचा विचार करू नको, शांतपणे जाऊन झोप. संध्याचा विचार सोडून पुढे काय करायचं त्याचा विचार कर. काय हो, तुम्ही तर झोपला होतात ना? तू बासुरा नव्हती म्हणून तुला शोधत होतो. काय बोलते मूर्ती? बिचारा, संध्याच्या विचाराने त्याला झोप लागत नाहीये. आपल्या लग्नाच्या आधी कळालं या गोष्टीचं समाधान मान मूर्ती. बाबा आल्यानंतर त्यांच्याशी बोलू आणि संध्याला तिच्या आई बाबांकडे पाठवू. आयुष्यात चढ उतार हे येतच असतात. टेक केअर, गुड नाईट. ये, गुड नाईट. काय झालं गंगा, कसला विचार करतेस? कसलाच नाही. नाही, तू शरीराने इथे असलीस तरी मन तुझं दुसरीकडेच आहे. नाही हो, नंदिनी इथे आहे असं मला सतत जाणवत आहे. कदाचित ती परत महालात आली आहे का हे मी बाहेर जाऊन बघत होते. सगळीकडे शोधलं पण ती कुठेच दिसली नाही. तिच्याकडून आपल्या कुटुंबाला धोका होईल म्हणून तू घाबरतेस ना? म्हणून तू अशी वागतेस ना? काही होणार नाही, तू शांतच हो. हे परमेश्वरा, त्या नंदिनीपासून सगळ्यांचं रक्षण कर. असं काही होणार नाही गंगा, तू शांतपणे झोप, चल. नागनंदिनी, तू इथेच आहेस हे मला चांगलंच माहित.
माहिती आहे. तुझ्याकडून त्या मायाची शक्ती बद्दल जाणून घ्यायचं आहे. पण मला घाबरून तूच गायब झालास. मला फसवून तू तुझ्या शक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न केलास तर कधीच यशस्वी होणार नाहीस. माझ्या समोर येण्याची तुझ्यात हिंमत नसेल ना तर मी काय सांगते ते नीट आई. मला संपवू शकतोस असा गैरसमज करून तू इथे निघून आलायस. तुझ्यासारखेच मला संपवण्याचा विचार करणारे आता हे जग सोडून गेले. तुला पण जिवंत राहायचं असेल ना तर आता तिथून पळून जा. मायावी शक्ती बद्दल तू सांगितलं नाहीस तरी मी शोधून काढेन. मायावी शक्तीच्या शोधात मी रानावरा खिंडत असताना विनाकारण माझ्या वाटेत येऊन माझा सर्व राग तुझ्यावर काढायला भाग पाडू नकोस. तरीही तू माझ्या वाकण्यात गेलास ना तर स्वतःच्या हाताने स्वतःचा अंत करशील. आजची नाही म्हणून तिला जाऊ दिला. जसं की आपण पाहिलं आता सूर्यास्त सुरू झाला आहे. आता नागवशीय पूजेची तयारी केली तर सूर्यास्ताच्या आधी त्या नागाला संपवू शकतो. आमची तयारी झाली आहे स्वामी. तुम्ही पूजेची तयारी कुठे करायची ते सांगा. नित्य पूजा होत नसलेल्या देवीच्या मंदिरात उग्रता जास्त असते. नागवशीय पूजा उग्र जागेत केली तर आपलं कार्य लवकरात लवकर सिद्ध होईल. आपल्याला लगेचच नियमित पूजा होत नसलेल्या मंदिरात जावं लागेल. नियमित पूजा होत नसलेल्या मंदिरात जायचं म्हणताय? पण असं मंदिर कुठे असेल आम्हाला नाही माहित स्वामी. आजूबाजूला कोणतं तरी मंदिर असेल थोडा विचार करा. हे गाव नाहीये शहर आहे. इकडच्या प्रत्येक मंदिरात नित्य नियमाने पूजा होते. असं असताना असं मंदिर इथे सापडणं शक्यच नाहीये स्वामी. मग नंदिनीला संपवणं देखील शक्य नाहीये.